दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कंगनाला सुरक्षा पुरवण्याचं जाहीर केल्यानंतर कंगनाने ट्विट करत अमित शाह यांचे आभार मानलेत. तिनं नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात. अभिनेत्री कंगना रनौत हिचं आपण ट्विट बघतोय. देशभक्ताचा आवाज कुणी दाबू शकत नाही हे उघड आहे. अमित शाह यांची मी आभारी आहे. मला काही दिवसानंतर मुंबईला जाण्याचा सल्लाही ते देऊ शकले असते, मात्र त्यांनी भारत की बेटीने दिलेल्या शब्दांचा मान राखला. आमचा स्वाभिमान आत्मसन्मानाची लाज त्यांनी राखली. जय हिंद, असं ट्विट अभिनेत्री कंगना रनौत हिनं केलं आहे.